मिसे प्रायोजक आहे युवा कलेक्शन लेडीज जेंट्स अँड किड्स वेअर साठी सोलापुरातील एकमेव ब्रँडेड शोरूम. मोठ्यांसाठी पार्टी वेअर, क्लब वेअर, फॉर्मल, कॅज्युअल, टी शर्ट, बॉडी स्प्रे, ब्लेझर, सॉक्स, हँकी, इनर वेअर, जीन्स, ट्राउजर, कॉटन पॅन्ट, कार्गो, थ्री फोर्स आणि शॉर्ट्स च्या असंख्य व्हरायटीज. लेडीज साठी लेगिंग टॉप, टू पीस, घागरा, पटियाला लेडीज जाणार करी, वन पीस, वेस्टर्न पार्टी वेअर, जीन्स टॉप, फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक, पटियाला लॉन्ग अनारकली, लॉन्ग वन पीस चुडीदार, कुर्ता, शॉर्ट्स वन पीस, शॉर्ट वन पीस, सैंडल, शूज, बाबा सूट, ऑल चिल्ड्रन्स ड्रेसेस, फक्त ब्रँडेड मध्ये सोलापुरातील एकमेव नाव युवा कलेक्शन, नवी पेठ, सोलापूर. रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे सोन्याचे दागिने अपहार केलेल्या रिक्षा चालकाला ताब्यात घेतलंय. रिक्षा चालकाकडून सुमारे 5,10,000 किमतीचे 17 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10:15 सुमाराला विजय त्रिंबकराव जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ स्मिता जाधव हे दोघेही पुण्याहून हुतात्मा एक्सप्रेसने सोलापूर इथं दिवाळी सणाकरिता आले होते. त्यांनी सणाकरिता सोबत येताना त्यांचे 2 मोठ्या बॅग आणि 1 लेडीज पर्समध्ये सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने घेऊन आले होते. सोलापूर स्टेशनला उतरल्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशनमध्ये बाहेरून कणिक नगरपर्यंत एक रिक्षा भाड्यानं ठरवली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या हातातील बॅगा आणि सोन्याचे दागिने असलेली लेडीज पर्स ठेवली होती. कणिक नगर इथं आल्यानंतर दोघेही दाम्पत्य उतरून त्यांच्या घरी गेले आणि ती पर्स रिक्षामध्ये तशीच विसरली. विजय जाधव आणि त्यांच्या पत्नीला घरात आल्यानंतर ती सोन्याची दागिने असलेली पर्स विसरल्याचं लक्षात आलं. बाहेर येऊन त्यांनी पाहिलं तेव्हा रिक्षा त्यांना दिसली नाही. लागलीच त्यांनी पोलिसांना घडलेली हकीकत सांगून पोलिसांसोबत रिक्षाचा शोध सुरू केला, परंतु रिक्षा मिळून आली नाही. सदरचे हे प्रकरण विजय जाधव यांनी MIDC पोलीस स्टेशन इथं रितसर गुन्हा नोंदवून अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण रात्रभर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने आणि त्यांच्या पथकांनी सदरच्या या रिक्षाचा शोध घेतला. तसेच रेल्वे स्टेशनपासून जाधव हे कर्णिक नगरपर्यंत ज्या मार्गाने गेले त्या संपूर्ण मार्गावरील CCTV फुटेज देखील त्यांनी तपासून पाहिलं, परंतु उपयुक्त अशी माहिती मिळून आली नाही. तांत्रिक बाबीवरून रिक्षाबाबत काहीही माहिती मिळून आली नाही हे लक्षात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी फिर्यादी यांना रिक्षाचे आणि रिक्षा चालकाचे वर्णन विचारले असता त्यांना रिक्षा चालकाबाबत काहीही माहिती सांगता येत नव्हती. परंतु त्यांनी असं सांगितलं की रिक्षा जुन्या मॉडेलची असून त्या रिक्षाला हेडलाईट नव्हते. एवढ्याच माहितीच्या आधारावरून त्या रिक्षा चालकाचा आणि रिक्षाचा शोध पोलीस पथकांनी घ्यायला सुरुवात केली. फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी रेल्वे स्टेशन, कणिकनगर, कन्ना चौक, घोंगडे वस्ती, बुधवार पेठ, माने वस्ती वगैरे परिसरात फिरून अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली. ही सर्व माहिती गोळा करीत असताना त्यांना MH 13G 73 82 या रिक्षाची आणि रिक्षा चालकाची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी रिक्षा क्रमांक MH 13G 73 82 ही रिक्षा चालक आणि त्याचे चालक असणारे निशिगंध महादेव तळभंडारे वय 29 राहणार मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी रिक्षामध्ये विसरलेल्या पर्सची त्याच्याकडे चौकशी केली, परंतु उत्तरे योग्य आणि समर्पक नसल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं त्या पर्समधील सोन्याचे दागिने त्याच्याकडेच असल्याचं कबूल केलं. पर्समधील रोख रक्कम ही त्याने दारू पिऊन खर्च केल्याचं आणि एक मोठा फोन आणि ती पर्स आणि त्यातील सर्व कागदपत्र हे कळके वस्तीच्या शेजारी असलेल्या वाहत्या नाल्यात टाकून दिल्याचं सांगितलं. सोन्याचे दागिने आणि एक नोकिया कंपनीचा फोन हे त्यानं त्याच्या जवळ न ठेवता त्याचा जवळचा मित्र महेंद्र श्रीहरी तळभंडारे राहणार मिलिंदनगर गीता लॉजच्या शेजारी बुधवार पेठ सोलापूर याच्याकडे ठेवण्यास दिली. या माहितीच्या आधारे त्याचा मित्र महेंद्र तळभंडारे याच्याशी संपर्क साधून त्याच्या ताब्यातून रिक्षा चालक निशिगंध तळभंडारे यांनी ठेवलेली रक्कम, त्याने ठेवायला दिलेले 5,10,000 किमतीचे सुमारे 17 तोळे सोन्याचे दागिने आणि एक नोकिया कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करून जप्त केला. या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असणारे बापूसाहेब बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार गायकवाड, पोलीस नाईक सचिन होटकर, विनायक बर्डे, मंगेश भुसारे, दत्तात्रय कोळेकर, संजय काकडे यांनी कार्य केलं. विजय त्र्यंबकराव जाधव आणि त्यांच्या पत्नी स्मिता विजय जाधव हे पुण्यात हुतात्मा एक्सप्रेसनं 10:15 आसपास सोलापूरला आले. तिथून ते रिक्षानं कर्णिक नगरला गेले.
सोबत त्यांचं बॅग होतं, पर्स होतं. घरी गेल्यानंतर रिक्षा त्यांनी सोडून दिली आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एक पर्स त्यांची रिक्षातच राहिलेली. तर त्या दिवशी आम्हाला माहिती भेटल्या भेटल्या पूर्ण क्राईम टीम, आमचे पी एस रेगन पाटीलचं त्यांची पूर्ण टीम, विशेषतः रणजित माने त्यांची पूर्ण टीम रात्रभर ते एफर्ट्स करत होते, पण आपल्या त्यात काही जास्त क्ल्यू मिळत नव्हता. त्यानुसार एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक गुन्हा पण दाखल झाला. तर त्यात फक्त एक आपल्याला सिम्पल क्ल्यू होतं की जुन्या मॉडेलची रिक्षा आहे आणि त्याला हेडलाईट नव्हती, एवढाच फक्त क्ल्यू होता. तर या क्ल्यूच्या आधारे रणजित माने त्याच्या पूर्ण टीमनं तर ते रिक्षा निष्पन्न केली. त्याचा नंबर आम्हाला मिळाला MH 13G 73 82. त्या नंबरच्या आधारे आपण तो ड्रायव्हर पण शोधला. सुरुवातीने उडवाडाची उत्तर दिली, मात्र प्रॉपर इंटरोगेशन झाल्यानंतर त्यानं त्या गुन्ह्याची कबुली दिली. तर त्या गुन्ह्यातले त्यानं दागिने आणि मोबाईल त्याचा एक मित्र आहे निशिगंध महादेव उत्तर भंडारे, हा जो रिक्षा चालक आहे त्याचा एक मित्र आहे महेंद्र श्रीहरी दळवंडा. तर त्याच्याकडे त्याने सगळं हे मटेरियल दिलं होतं. त्याला पण आपण ताब्यात घेऊन इंट्रोडक्शन केल्यानंतर पूर्ण हे आपल्या समोर जो माल दिसतोय मुद्देमाल तो आपण तशाच तसा रिकवर केलेला आहे. फक्त त्यातलं काही ज्या पर्स वगैरे होते ते त्यांना त्या एक भांड्या कॅनॉलमध्ये त्या कागदपत्र आणि पर्स या गोष्टी त्यांना फेकून दिल्या होता. बाकी पूर्ण मुद्देमाल आपण त्यात हस्तगत केलेलं आहे. सदरची कामगिरी माननीय सीपी माननीय महादेव तांबडे सर, सीपी क्राईम बापू बांगर सर आणि पीआय क्राईम साहेब सुरेखन पाटील सर आणि टीम इन्चार्ज डीपीए रणजित माने, त्यांची पूर्ण टीम म्हणजे पुसारी दत्तात्रय कोळकर, सचिन भटकर, विनायक बर्डे, नंदराम गायकवाड आणि संजय काकडे यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे फिर्यादीला त्याचा हा पूर्ण केलेला मुद्देमाल जशाच तसा मिळून गेला. अंदर किती आहे तुम्ही? 5,000 पूर्ण याची किंमत होते 5,10,000. अकाउंटमध्ये काय होतं भाऊ? त्या तर तपासत ते अँकरांमध्ये इन्व्हेस्टिगेशन तो पार्ट आपण कव्हर करतो. मिनर्वा एंटरप्राइजेस उत्तम क्वालिटीचे सँड मिळण्याचे एकमेव ठिकाण. ग्राहकांच्या मागणीनुसार रेझिन कोटेड सँड बनवून दिले जाईल. उत्तम क्वालिटी आणि विश्वासार्हता, तत्पर आणि विनम्र सेवा. रेझिन कोटेड सँड साठी कोल्हापुरातील नावाजलेले शेखर कुसळे यांचे ISO 9001:2008 सर्टिफाईड कंपनी. मिनर्वा एंटरप्राइजेस प्लॉट नंबर 1 39 MIDC शिरोळी कोल्हापूर.